सो आता मी महेश जेवतोय आणि आमचा एक प्लॅन ठरतोय. सो आता मी भाजी बनवतोय. आज KFC चा प्लॅन नाही आहे कारण दररोज पैसे खर्च करायचे नसतात. सो मी आता भाजी बनवतोय. भाजी म्हणजे अंडा बुर्जी बनवतोय. तर तुम्ही बघा मी कसं बनवतो ते. अँगल लागला तर हसतो. अंडे कसले लोचे ते. चार अंड्याची बुर्जी फक्त दोन लोकांसाठी. बुर्जी रेडी आहे आणि आता जेवायचं आहे पटकन कारण आता 3 वाजलेत. उठायलाच 12:30-1 झाले. 2 वाजता मध्ये सुटला आणि आता बनवलंय. आता जेवू पटकन. सो नाव वी आर हॅव्हिंग अंडा बुर्जी, चपाती आणि जर चपाती कमी पडली तर हे ब्राऊन ब्रेड आहेत, डाळ आणि इथे हा एवढा भात. सो आता मी महेश जेवतोय आणि आमचा एक प्लॅन ठरतोय. ठरला तर मी बी जाऊ आम्ही 2-3 दिवसामध्ये कुठेतरी. सांगेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच. आता मस्त पोट भरून जेवतोय. भाऊ आता 2 वाजता उठलेत आणि आंघोळ करून आता आम्ही 3 वाजता जेवतोय. आणि हॉस्टेलला मी निलेश संकेत कितीची बुर्जी बनवणार आहे का. 26 अंडे, 30 अंड्याची बुर्जी मोठ्या कढईमध्ये. अरे लय माझ्या हॉस्टेलला आपट. आणि माझ्याकडे हॉस्टेलची एक प्लेट पण आहे जे इकडे आहे मागे. एक नाही 2 आहेत. जेव्हा हॉस्टेलहून इकडे येत होतो तेव्हा 2 प्लेट विचारून घेऊन आलेलो. तू खाशील की नाही चपाती नीट म्हणून मी दोन चालला कारण रात्री तुला चपाती आवडली नव्हती. नाही इकडे एक दुसरी पोळी भाजी केंद्र आहे ह्या साईडला, तिथून चपाती भेटते. पण खिशात कॅश नव्हतो म्हणून मी तिकडे जाईल ना. आणि तुम्ही माझ्या बर्थडेच्या व्हिडिओला खूप साऱ्या लोकांनी म्हणजे माझ्या ओळखीच्याच लोकांनी कमेंट केली छान छान, त्याच्यासाठी धन्यवाद. असंच कमेंट करत राहा, लाईक करत राहा. घ्या बस आवर. आणि एवढी आहे अजून बुर्जी. खाना खाते हम लोग अभी. खाना खाने के बाद मिलते. क्यों रितेश. A few moments later. कधी कधी नाही रेकॉर्डच होत नाही माहिती का असं. दूध चाय 5, 10, 15, 20. आता कप देत नाहीत ना. कप देत नाहीत ना आता. Thank you.
बघा किती मुलं क्रिकेट खेळतात, खूप सारे मुलं क्रिकेट खेळतात. आता इकडे मी अक्षयसाठी ती बघायला चाललो आहे, तर जीन्सचं ते काकांना फोन केला, ते बघून बघू कसं भेटतात आपल्याला, कारण खूप साऱ्या जीन्स अक्षयला दुकान टाकायचं आहे जी, त्याच्यासाठी चाललो आहे. आता त्या तिकडे तो लहान बच्चे आहेत ना, नेट प्रॅक्टिस करत आहेत आणि एवढं छान खेळत आहेत ना, तुम्हाला काय सांगू मी, तुम्हाला किती दिसतं आहे माहीत नाही. भेटू आपण त्यात, ते भेटू. जस्ट आलोय काकाने इकडे एकदम सरळ खाली यायला सांगितले, काका तर कुठे दिसत नाहीत. आणि इकडे बघा किती नवीन नवीन जीन्स धुवून वाळू घातलेत असं वाटतंय पूर्ण. हा माझा साहेब फ्रेश केलेलं आहे ना, त्याचे फोटो काढा. फोटो नाही, व्हिडिओ करला, ते माझ्या मित्राला दाखवायचं आहे. अच्छा, ह्याचं काय आहे नेमकं? एक बंडल आहे असं. हा, हे रेंज बघा, 1, 2, 3, 4, 5 अच्छा, प्रत्येक बंडल असतो असे. आता हा 5 बंडल ब्लॅक कलर आहे, आता त्याच्यानंतर हा कलर वेगळा. ओके, थोडं छोटं असतं बॅडमिंटनचं. हा, आता इथे गार्डनमध्ये आलोय आणि अक्षय जीन्स भेटल्यात आपल्याला. इकडे 400 घ्यायचं गावाला 800 विकायचं, इकडे 250 घ्यायचं गावाला 500 विकायचं, इकडे 500 घ्यायचं गावाला 1000 विकायचं. सगळे दुकानदार असेच करतात. म्हणून 2-3 दुकानं बघितलेत, तुला मी ॲड्रेस सेंड करतो. आज परत जिममध्ये बायसेपची एक्सरसाइज. सी कसे दिसत आहेत, असं वाटतं दररोज नुसतं बायसेप ट्रायसेप करा. बाय द वे, जस्ट मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. सी खूप दिवसानंतर, कारण आता भाजीसाठी मला डाळ खायची नव्हती, तर मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. इकडे डाळ आहे. आणि बाय द वे, मी तर एकदम चांगला शेप बनलंय, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 5-6 वर्ष. खूप मस्त दिसतंय, म्हणजे जेवण तर एकदम चांगलं बनवतंय. आता चपाती पण येते मला बनवता, पण नको वाटतं, कारण ते खूप किचनचा कट्टाच पूर्ण घाण होतो माझ्याकडून, म्हणून मी चपाती बनवतच नाही, बाहेरून आणतो आणि भाकरसुद्धा. सो आता जेवण करायची वेळ आहे. ठीक आहे, टोमॅटोची भाजी, चपाती, हा थोडासा चिवडा आणि हे ब्रेड आणि हे टोमॅटोची भाजी एकदम छान बनली आहे माझ्याकडून. आणि आता आम्ही दोघं जेवणार आहोत पोट भरून. कशी झाली माझी भाजी? नंबर एक भाजी झाली आहे. ठीक आहे, टोमॅटोची चटणी मी बनवली आहे, तर एकच नंबर होणार आहे, कारण मला जेवण व्यवस्थित येतं बनवता. आणि हे एवढं सगळं आहे इथे, तर आपण जेवण करू आणि तुम्ही व्लॉगची एंड जाऊन बघा तिकडे, तर मी एंड करतो अशा रीतीने. बाय बाय. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता बघितलात तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंटसुद्धा करा, माझे बायसेप कसे वाटत आहे सांगा. किडिंग, इट्स थोडे छोटेच आहेत ते, इट्स ओके. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंटसुद्धा करा, जर काही पार्ट आवडला असेल किंवा खराब वाटला असेल, तर काही सुधारणा करायचं असेल तर कमेंट करा. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी अँड बाय बाय, टेक केअर, अजून खूप काही.